ऋषी वल्लभ हे 3 वर्ष गोकर्ण क्षेत्री गुप्त रीतीने वास्तव्य करून श्रीगिरी पर्वत निवृत्ती संगम इतर ठिकाणी कुरोपूर कुरवंडी इथे आले. इथे आल्यावर त्याने स्थानाचे महात्म्य दिवसेदिवस वाढवले. श्रीपाद राहिले कुरुवरी ख्याती जाहिली भूमरी प्रकट महिमा परंपरी सांगत विस्तार असे लेखा. पुढे अवतार घेण्यासाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण हो करून महिमा फार वाढला म्हणून आपण अदृश्य झाले. अश्विन वैद्य द्वयशी नक्षत्र मुगळाशी परियसी बळी श्रीपाद बसले निजनंदेसी अदृश्य झाले गंगेत. म्हणजे लौकिकदृष्ट्या गुप्त आले पण देह विसर्जन केलं असे नाही. निर्गुण स्वरूपात ऐक्य पावते झाले. गुरुरूपेने अद्यापर्यंत गुरुपरात वास करीत आहेत अशी बाबीं क्षेत्रा व अनुभव आहे. आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी वास्तव्य आहोत हे दाखवून एक कुरोपूरला द्रव्य घेऊन दर्शनास येणाऱ्या वल्लदेश नावाच्या ब्राह्मणास चोरीने जीवे मारले असं त्याने पुन्हा जिवंत केले. श्रीपाद श्री वल्लभ हेच नरसिंहवती हे रूप घेऊन पुढे अवतीर्ण झाले. 7वे वर्ष मौजवन झाल्यावर काशी क्षेत्रिय दीर्घकालापर्यंत वास्तव्य करून अष्टांग योग तप केला. या काळी उपेक्षित अशा संन्याश्रमाचा उद्धार करण्याकरता क्षेत्रस्थ इतर संन्याशी लोकांच्या विनंती करून संन्यास धर्माची दीक्षा घेतली. नंतर रोतेकडे तीर्थयात्रा करून जन्मभूमीस परत आले व पुढे दक्षिणेकडे तीर्थयात्रा करावयास निघाले. यावेळी केवळ 7 संन्याशी शिष्य त्यांच्या समागमे होती. नाशिक त्र्यंबकेश्वर मंजरेका वासरे बैशेश्वर अशी गोताटाटी तीर्थयात्रा करीत पळ वैजना तिथे आले. तेथे गुप्त रूपाने राहिले कारण यावेळेपर्यंत श्रीगुरूचा महिमा फार वाढला आणि कामारती लोकांच्या यांच्याभोवती गर्दी झाली. शेषाने इथून यात्रेकरंत पाठवून दिलं. श्रीगुरुत राहिले गोप्य गुण वैजनाथ सानिधानी आणि संवत्सर एकतया स्थानी होते गोप्य श्रीगुरुमुनी. यावर वैजनाथ क्षेत्री गुरुप्तरेपेने वास्तव्य केले हे सहज दिसून येईल. पुढे भिल्लवाडी येथून भुवनेश्वराच्या सानिध्यात येऊन गुप्तरूपाने राहिले. कृष्णवेणी तटकेसी भुवनेश्वर पश्चिमेसी गौतम वृक्षासी राहिले श्रीगुरु परियसा. हल्लीच्या काळासारख्या संतसेवेला वाहिलेला मासिक नव्हती किंवा लोकांना प्रचारतंत्र अवगत नव्हती पण देवानेच भुवनेश्वरानेच दृष्टांत देऊन श्रीगुरूंना प्रकट केले. भिल्लेवाड्याच्या मंदिमंद ब्राह्मणाला दृष्टांत देऊन औदुंब वृक्षाकाले तळी असो आतापसी ब्रह्माबळी अवतार पुरुषे रौद्रचंद्र मोळी तुझी वांस पुरविले असे सांगून भुवनेश्वरात त्याने गुरुकडे गुरुने दर्शनास जाण्यास आदेश दिला. भिल्लेवाडे प्रकट झाले म्हणून पुढे निघाले. पंचगंगा संगमावर हल्लीचे नरसोबाची वाडी 12 वर्ष गुप्त रूपाने राहिले. पुढे एक सात्विक गरीब ब्राह्मणाला गुप्तधनाचा ठेवा देऊनच संपन्न केला परंतु आपण प्रकट करू नये म्हणून त्याला सांगितले. शिवमणी ते तयासी तुम्ह हे न सांगावे कमणासी अखंड लक्ष्मी तुमच्या वंशी आम्ही प्रकटता येईल. पुढे 19व्या अध्यायात औदुंबर महात्म्य वर्णिले आहे. त्यातही गुरुकृष वृक्षतळे हरणीशी श्रीगुरु असती गोपेसी माध्यान्ह काळात कमायासी प्रारंभ होय तिथे असे सांगितले. ब्रह्मतळी बहरणशी श्रीगुरु असती गोपेसी माध्यान्ह काळात समायसी समारंभ होत येते असे सांगितले. तेथे श्रीगुरूंचा गुरूंच्या 64 योगिनी केलेल्या पूजेचा थाट पाहणाऱ्या गंगाजुनाला ताकीद दिली की येथील वर्तमान ऐसी न सांगावे कवणासी जया दिवशी प्रकट करसी ते तू हानी होईल जाणार. 12 वर्षे वास्तव्यात कीर्ती वाढली म्हणून विश्वनाटका योग गुरुमूर्ती प्रकट झाले ऐसी कीर्ती श्रीगुरुमणी विचारती आता येथे गोप्य व्हावे असा विचार करून तिथून गुप्त झाले. पुढे गाणगापुरास प्रकट झाले. गौप्य होते औदुंबरी प्रगट रूपे गाणगापुरी राहिले श्रीगुरु प्रीतिकरी प्रख्यात झाले परियसा. नरसोजीवाडी येथे निघताना राहिलेल्या मनोहर पादुका इथे औदुंबराखाली स्थापन केल्या. गुप्त झाल्यावर सुद्धा क्षेत्र महात्म्य वाढवण्याकरता आपणच त्या ठिकाणी प्रत्यक्ष वास्तव्य करून भक्तिकार्य अवरित करत आहोत ह्याचे खात्री करून देण्याकरता मृत बालकाच्या संजीवनीचा चमत्कार केला. अध्याय 20-21 गाणगापुराला सुद्धा पूर्वीप्रमाणे सुरुवातीला संगमावर गुप्त रूपाने वास्तव्य होते पण तेथे वांस महर्षीला दुभवण्याच्या चमत्कारामुळे प्रकट झाले. वरील उभ्याचा विचार करता श्रीगुरूंच्या अवताराचा एक विशेष सहज लक्षात येईल. जगोद्धार करत असता एखाद्या ठिकाणी प्रसिद्धी होऊन जनसंपर्क वाढू लागला की गुप्त होऊन दुसरीकडे प्रकट व्हावे. लोकांकडून मान सन्मान घेणे किंवा कामार्थ लोकांना देवारी समाजून अविश्वभावात घालवण्याचा श्रीगुरूंना कंटाळा होता. थोडक्यात सांगायचं म्हणजे ते प्रसिद्धी प्राणमुख होते
मान सन्मान ना लौकिक त्यांचा वीट टिटकारा होता। द्रव्य संग्रहाची अभिलाषा नव्हती। मागे कथन सांगितले जे भक्ती द्रव्य जाणले आणले आम्ही अंगीकार नाही केले समाधान समाराधन करावे म्हणून द्रव्य आणणाऱ्याला भक्तांनी समाराधना पघालावी म्हणून आपोआप द्रव्य घेत नसत। गाणगापुराच्या वास्तव श्रीगुरूंनी केलेल्या अत्यरक लिहिलेचे विस्तृत वर्णन श्रीगुरुचरित अध्याय 22 ते 50 मध्ये आला आहे। आळंदीचे स्वामी श्री गुरुचैत्र आणि महाराज।